केलेलं आहे, तिथे पण बघा दादा आहे. म्हणजे हा एक, मी विजेंद्र म्हात्रे, जय महाराष्ट्र सायबर कॅफे महाराष्ट्र बँक उरण मधून बोलतोय. आता लेखी लिहून पाठवतोय. घाणेरी शिवी आहे, सरकार पडू दे किशोरी, मग तुला मलबार हिल रस्त्यावर आणून. घाणेरी लिहिलंय, नंतर तुला मारून टाकू. नवरा पोराबाळांचा घाणेरी लिहिलंय, मग बघ काय करते तुझी आणि तो लेटर मी लिहिला होता, तू काय माझा करणार. म्हणजे तेही घाणेरी, सरकार पडू दे, उद्धव ठाकरेला सांग आमच्या अजितदादांच्या जीवावर मुख्यमंत्री झालास परत शिवी जास्त मास करू नकोस. अजितदादांनीच आणि त्याला अंडरलिखित केलंय. सांगितलंय सरकार पडू दे, आदित्य ठाकरेला रस्त्यावर आणून मारू, तुलाही मारू ठार मारू. विजेंद्र म्हात्रे, जय महाराष्ट्र सायबर कॅफे उरण रायगड. इथे काय लिहिलंय मला कळत नाही आहे. कार्यकर्ते तुझा मोबाईल दिला तर करून काय, आणि त्यात उत्तर रायगड मधून तुम्हाला सतत पत्र येत आहे, त्याचं कारण काय, उरणशी काय संबंध? यापूर्वी देखील अशाच पत्र, एक तर कोणतरी दिशाभूल करते. रायगडची संपर्क प्रमुख आहे हे बरोबर आहे, पक्षवाढीच्या कामासाठी जाते काम करते हेही बरोबर आहे. कारण माझा जो ॲड्रेस आहे 451-14, हा गेल्या 14-15 वर्षात, म्हणजे निवडणुकीचं हे सोडलं तर बराचसा ॲड्रेस आमचा, कारण आम्ही बाहेर गेल्यामुळे भाड्याने राहिल्यामुळे आमचा तो ॲड्रेस पोस्टल कितीतरी वर्ष झाले. आता आम्ही परत त्या मूळ जागी आली, पण आता त्या जागेचं नाव द्वारका माई आहे, हे वगैरे वेगळं आहे. याचा अर्थ मला तरी वाटतंय एक फक्त इकडच्याच जवळपासचा कोणतरी असावा, आणि तो दिशाभूल करण्यासाठी उरण विरण करत असावा. माझं काय उरण रायगड सतत जाणं नसतं, महिना 2 महिन्यांनी जाणं, मिटिंगी घेणं, आणि त्या पण महिलांच्या. मी तिथे कुठंही इंटरफेअर पोर्शनमध्ये करत नाही. अरे मला कळत नाही आहे की माझ्या जीवावर तू का उठलायस. त्याच्यात ते राजकीय उलथापालथाचं लिहिलं आहे, त्याच्यात अजितदादांचं नाव पण घुसडलं आहे, त्यांना अंडरलिखित अधोरेखित केलं आहे, त्यांनीच सांगितलं सर असं वगैरे सगळं केलं आहे. जे संभ्रम करून सगळं केलं आहे, पण मागच्या पत्रात पण तशीच गलिच्छ भाषा होती, आत्ता पण तीच गलिच्छ भाषा आहे. आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे. तुम्ही मला नक्की बरं, त्याच पत्रामध्ये उद्धवजीनाही शिवा घातले, त्याच पत्रामध्ये आदित्यालाही रस्त्यावर आणून मारू, फारच धीर वाढत चालले. आता अजून चर्चा झाली नाही, आपल्या समोरच ते आले, मी त्यांना भेटते, त्यांना जे आहे. कारण सकाळी जेव्हा पत्र आलं, मागच्या वेळेला पत्र आलं, त्या पत्रकारच बाजूला होते, ते महापौर मल्ल्यात आलं होतं. आत्ता आलेलं पत्र मी घरात होती, माझे काही 2 अधिकारी येणार आलेल्या पावसाळ्याच्या मध्ये आम्ही जी कार्यक्रम घेतो लोकांसाठी, स्वच्छता मोहीम असेल, नंतर मलेरियाची, डेंग्यू मलेरियाची साथ वाढते म्हणून काय करायचं, ते चर्चा चालू असताना पत्र आलं. आता तर पत्र आल्यानंतर मी काय, माझं फार मोठं काही सिक्रेट काही नसतं,
त्यामुळे मी लगेच ते पत्र उघडलं. उघडताना हे पहिला दिसल्यावर मला डाऊट आला की कारण कुठलंही पत्र आल्यानंतर जेव्हा उघडायला जातो तेव्हा असं काही त्या पत्राच्या असं होतं ते असं हे हातात घेतल्याबरोबर लक्षात आलं काहीतरी डेंजर आहे आणि म्हणून मग मी पोलीस स्टेशनला फोन केला. आमचे मला हे दिलेले आहेत सेक्युरिटी त्यांना बोलवून घेतलं. ते खालीच राहतात येतात उभे असतात. नाम जोशीची सिक्युरिटी इथे असते बाजूलाच चौकी असल्यामुळे तेही स्वतः गस्त घालत आहेत. त्यामुळे हा सर्किट असा आहे कोण अघोरीच आहे हे अशी चिन्ह अघोरी लोकच करतात ही चिन्ह. आणि आपण बघतोय अघोरी म्हणजे आता कुठे कोण आहे ते दिसत आहे. ते पक्ष नक्कीच माझ्या बरोबर असणार. आता ज्या फेज मधला पक्ष चाललाय पण मी पण शिवसैनिक आहे मी तोंड देईन याला. ते कशासाठी एवढ्या गुवाहाटीत गेले माहिती नाही. आज त्यांचा दरवाजा उघडला दर्शन घेतलं ओके. कामाख्या मातेने त्यांना सुबुद्धी द्यावी आम्ही विनंती करू शकतो. भावनी गावण आम्ही एका पक्षातल्या कुटुंबातल्या पक्षातले सगळे लोक आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा दादा भाई साहेब म्हणूनच आम्ही पुढे जातो. आम्ही सगळे हे आमचे भाऊ आहे. मी तरी ते मानते आजही मानते. आता भावानी सुद्धा गुस्सा थुकना चाहिए और अपना घर नहीं जलाना चाहिए. जो हुआ है कि जे झाले त्याला मिळून उत्तर देऊया किंवा मिळून आपण सगळ्यांनी करू. पण अशा पद्धतीने घर तोडणं चुकीचं. एक प्रश्न आदित्य ठाकरे म्हणाले होते बंडखोर आमदार एअरपोर्टला येतील ज्यावेळी विधानभवनाला जातील त्याचा मार्ग वरळी आहे परळ आहे भायखळ आहे त्यांना उत्तर दिलं जाईल. नाही वरळी परळ भायखळा वगैरे इथे शिवसैनिक आहे तो सुद्धा हात जोडून उभा राहील ना. कारण शेवटी कोण आहे ते आमचे भाऊ आहे. तर त्या लोकांना परत एकदा सैनिक पण हात जोडेल भावनिक आव्हान राहील मनापासूनचं प्रेमाचं हे राहील. शेवटपर्यंत आम्ही करू. पण ज्या दिवशी या गोष्टीचा अंत काय तो लगेच कळेल तेव्हा बघू.